हरि ओम श्रीराम हम बंधू माझं नाव अपर्णा रोहित जरग फुलेवाड केंद्रामध्ये मी बापूंची उपासना करते. एप्रिलचा महिना होता. मी माझे मिस्टर माझे दोन भाऊ आणि माझी बहीण और त्यांची मिस्टर आम्ही तारकर्ली बीचला टू व्हीलरवरनं गेलो होतो. आम्ही टू व्हीलरवरनं गेलो एप्रिलच्या 10 तारखेला. आम्ही तिथे व्यवस्थित केली रात्री आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तारकर्ली बघू झाल्यावर आम्ही परत येताना 8:15 दरम्यान आम्ही फोंडाघाटच्या मार्गाने निघालो होतो. फोंडाघाटच्या मार्गाने जाताना आम्हाला एक जेंट्स गाठ पडला. आम्हाला तो रोडच कळना कुठल्या साईडचा आहे. त्या जेंट्सला विचारताना ते म्हणले, दादा तुम्ही मुलगी लहान एवढ्या लहान मुलगीला घेऊन आत्ता टू व्हीलरवरनं जाऊ नका म्हणले त्यांचे तो. कारण तो मार्गाला कच्चा रोड पण आहे आणि घाट पण आहे आणि त्या मार्गाला कालचीच गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली त्यांनी सांगितली. त्यांची गाडी अडवून काहीतरी त्यांची लुटमार केली. त्यांच्या अंगावरचं जे काही होतं ते सगळं त्यांनी काढून घेतलं. मग त्यांनी म्हणले, पावण्याच्या दरम्यान तुम्ही पोरगीला घेऊन जाऊ नका कारण की धोक्याचं आहे म्हणले ते घाट. आणि तिथं काही रहदारी पण नाही. आता घाटाचं काम चालू आहे त्यामुळं तिथला रस्ता पण सगळा बेकार आहे. कारण की करुळ घाटातनं जायचं होतं पण तो पण जरासा भीतीचा होता. त्यामुळे आम्ही फोंडा घाटातून निघालो. मग म्हणलं फक्त आता जाताना म्हणलं आता तर जायचं तरी आहे परत तर आम्ही मागेच लावू शकत नाही. त्यामुळं आम्ही निघालो. फक्त बापून एवढंच म्हणलं, बापू तुम्ही आमच्यासोबत चला. आमच्यासोबत चला म्हणल्यावर बापूंना म्हणलं, तुम्ही मागे तर राहा नाही तर पुढे तर राहा पण आमच्यासोबत चला. एवढंच बोललो आणि घाटातनं आम्ही चालू केलं जायला. चालू केल्यावर अक्षरशः म्हणजे बापू खरोखर आहेत हे जाणवलं आम्हाला. कारण की का तिथे आत्ता तासाभरी होणारा जो रहदारीचा येणारे जाणारेचा रोड होता ना, तिथे एकही वाहन नव्हतं किंवा काही नव्हतं. पण आम्ही जसं आम्ही फक्त बापूंचा दावा केला आणि नुसतं माझी बहीण आणि मी नुसतं रामारामाचा जर गजर केला नुसता मनातल्या मनात नुसतं अक्षरशः असं पटना नाही फक्त ट्रकाच्या आणि ट्रकाच्या लाईनी निघाले. मागे आणि पुढे फक्त आम्ही मध्ये होतो आणि तो घाट फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कसा संपला आम्हाला काहीच कळालं. खरोखर यामध्ये असं जाणून दिलं की खरोखर बापू तुम्ही आहात. पण एवढा याचा अनुभव म्हणजे कसं आम्ही जास्ती पण आत्ता मी या 1-2 वर्षांमध्ये बापूंच्या ह्याच्यात आले. पण मला त्यांनी खरोखर मी आहे याचा जाणीव करून तिने दिली. अक्षरशः जो घाट भीतीचा होता त्या माणसाने जेवढं जे काय सांगितलं फक्त बापूंचं नाव घेतल्यावर आम्ही पुढे निघालो. पण अक्षरशः अशा ट्रकाच्या लाईनीत निघाले फक्त आमच्या तिघांच्याच गाडी टू व्हीलरच्या होत्या. हरिओम श्रीराम मंदिर.